सर, थँक्यू व्हेरी मच. तुमचं बिझी शेड्युलांतल्यांचं आणि तुम्ही वेळ दिला होता, आणि स्पेशली ज्यांना आम्ही काणकोण मतदारसंघाने लोकसभाचे चर्चा करता आम्ही जिंचा भाषेत लोकांकडे उलयले तर वडकर असा तिला आम्ही असा म्हणतोय. हाऊ डू यू सी दिस की लोकसभा बीजेपीचा कॅन्डिडेट पण तुमच्या मतदारसंघात तवडकर असा थिंगा आम्ही म्हण आम्ही असं म्हणतो ऍटलीस्ट 80% आम्ही लोकांक पळयले जे आमकडे उलयता पण त्यांनी सांग. सो हाऊ डू यू सी दीस रिप्लाय तुमच्या मतदारसंघात? नाही, एक गजाल हांव स्वताक जो आसा न्ही, एक गजाल मानणारो कार्यकर्तो, म्हणजे राष्ट्रप्रथम, पार्टी नंतर आणि लास्ट म्हणतो स्वता, म्हणजे हांव या बेजाचेर हांव गेली अनेक वर्सां काम करता, सामाजिक क्षेत्रात काम करत असताना की माझा सारखा जो कार्यकर्ता असा तो वैयक्तिक न्ही, स्वयंभू न्ही, तो कार्यकर्त्यांनी, जनतेन, लोकांनी घडयल्लो आणि तातल्यान हांव स्वता घडत गेलो आणि तातून राजकीय क्षेत्रात पावलो. आणि राजकीय क्षेत्रात पावत असताना की जनता हीच आमची, जनतेची सेवा हीच आमची मूळ अंत्योदय तत्वाचे काम करणारी तत्व हे मानून हांव स्वताक वता. आणि तातल्यान काम करत असताना की भारतीय जनता पार्टीशी गेल्या अनेक वर्सां निगडीत असल्या कारणान जे आसा, म्हणजे हांव स्वताक, म्हजे कार्यकर्ते, आम्ही स्वताक राष्ट्रप्रथम मानणारे कार्यकर्ते. आणि तातूंत आमकां अभिमानाची गजाल म्हणल्यार कशें, आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी ज्या तरेन सबंद राष्ट्राची मान सबंद जगभर ज्यांनी उंचावली आणि त्या पक्षाचे त्या नेतृत्वाखाला काम करणारे कार्यकर्ते, आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही जरी स्वातंत्र्य सैनिक जावपाक शकलो ना, स्वातंत्र्य काळात जरी काम करपाक मेळना, पण आज एक ह्या अशा तरेच्या नेतृत्वाच्या खाला काम करत असताना खूप आनंद होता. आणि त्या दृष्टिकोनातून आज जेन्ना की लोकसभा निवडणुका गोंयात जेन्ना गोंयात किंवा देशांक जे संबंध जे काम चालू असा आणि अशा स्थिती वेळाचेर की आम्ही हे सगळे काम करत असताना की अंत्योदय तत्वाचे काम करत असताना की गेली कितीशीच सरकारच्या योजना आम्ही स्वतः जे कार्यकर्ते म्हणून जे असं श्रमदामासारख्यो किंवा पुण्यदानासारख्या योजना, म्हणजे अंतिम मनशाचा विकास हे ध्येय धरून आम्ही काम करणारे कार्यकर्ते. आणि आज म्हाका दिसा म्हज्या मतदारसंघात की जनतेच्या जनता, म्हणजे लोकसभाच्या इलेक्शनामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद, म्हणजे म्हणजे काम करपा खातीर क्रियाशीलता दाखयली सर, म्हाका खूप आनंद होता. बट इज इट हे जे जनांका लोक सांगता तवडकर असा थिंगा असा, इज इट युअर एफर्ट्स ओ तुझे काम लोक तुझ्या वोटरांच्या फुड्यान वयता पळय ते इम्पॉय जाला ओ कितें एक्झॅक्टली? नाही, एक्झॅक्टली कितें म्हणलें म्हणून कशें की अंत्योदय तत्वाचे काम करप आणि तातूंत मध्ये समाजातो शेवटचो मनीस दुःखी पिडीत, म्हणजे तो खंयच्या पक्षाचो, कोणे खंय मत मारला, कितें आसा ते पळयनासतना त्या मनशाचो विकास करप हे धोरण धरून आम्ही, हांव स्वताक आणि म्हजे कार्यकर्त्यां वता. आणि त्याचबरोबर म्हणजे एक काबाड कष्ट करणारो, म्हणजे पक्षाचे काम करणारो, म्हणजे जनतेची सेवा करणारो अशा कार्यकर्त्याची दखल घेवप हो माझं पिंड असा. आणि हांवें म्हाका दिसता की ह्या सगळ्या गजालींतल्यान की अंत्योदयत्वाचे काम करप आणि कार्यकर्ते दखल घेवप त्या दृष्टिकोनातल्यान कार्यकर्त्याची हीत जपल्यामुळे जे आसा न्ही, की कार्यकर्तो जनता, म्हणजे युवा मोर्चाचे कार्यकर्ते असू दी, आम्ही किसान मोर्चाचे कार्यकर्ते असू दी, महिला मोर्चाचे कार्यकर्ते असू दी, जस्ट एक कार्यकर्ते न्ही, ती माझी बहीण असा, तो माझा भाव असा, म्हणजे तो माझो कार्यकर्ता असा, अशा भावनेतल्यान हांव सतत काम करता. आणि त्यामुळे की केवळ म्हाका आमदार म्हणूनच मानता अशें ना, म्हणजे कोण तरी आपली भाव मानता, कोण तरी आपलो पूत मानता, आणि अशा तरेच्या धोरणांतल्यान आम्ही सगळे काम करता. आणि त्यामुळे जनतेचे म्हजे विशयी जी आस्था असप हे स्वाभाविक असा. सर, व्हॉट इज युअर ॲडव्हान्टेज फॉर दिस लोकसभा जेव्हा तुम्ही आमदार असा, स्पीकर असा, आणि जेव्हा तुमचा एक बीजेपीचा कॅन्डिडेट असा, आणि त्या कॅन्डिडेटाची स्वतःच अपेक्षा आमदाराकडच्या तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सी असतात. सो या कॉन्स्टिट्युएन्सीचा जेव्हा तुम्ही आमदार असा, तुमची ॲडव्हान्टेज किती असेल लोकसभा? नाही, लोकसभा ॲडव्हान्टेज म्हणजे कसं आहे की आम्ही एक काणकोण विजन आणि मिशन हो कन्सेप्ट आम्ही लोकांसमोर दौरला असा, म्हणजे ह्या मतदारसंघात फुडल्या 2030 पर्यंत किती करप,
फुडले साधारणचे आज आमच्या देशाचे पंतप्रधान 2047 पर्यंत देशांक किती करायचा विचार करत असताना आणि तोच कन्सेप्ट आम्ही घेतला असा की आम्ही पूर्ण काणकोण मतदारसंघ कसा विकसित करतले आणि विकसित करत असताना म्हणजे शेतकरी असू दे, महिला असू दे, गरीब असू दे, युवा असू दे, हाचा एक सर्वांगीण विकास कशा तऱ्हेने करपाक येता आणि हो एक आम्ही गोल आम्ही सगळ्यांक समोर दौरला असा आणि तो हळूहळू लोकांक तो पटपाक लागला असा आणि ह्या पार्श्वभूमीचेर जनता उत्स्फूर्त प्रतिसाद दिता आणि त्यामुळे म्हाका दिसा ह्या मतदारसंघात हांव पहिलेच सांगले असा की ह्या मतदारसंघात ह्या फावट जे असा न्ही 10,000 पेक्षा चढ लीड जी असा न्ही आम्ही 100% आमचे कार्यकर्ते आम्ही दितले व कॉन्फिडन्स आमच्या सगळ्यांक असा. आमकां ॲडवांटेज इतलीच असा की महिला उमेदवार असल्यामुळे आणि त्याच्या संदर्भात खंयच्याच प्रकारचं निसेन नसल्यामुळे म्हणजे आम्ही काम करताच पक्षाचे धोरण अंतर्तत्वाचे काम करायचे असतात आणि अशा पार्श्वभूमीचेर जे असा की एक शिक्षित महिला आणि आज आमच्या पक्षाच्या धोरणानुसार की 33% रिझर्वेशन दिवपाची मान्यता दिली असा आणि त्या हातूंतल्यान आज म्हाका दिसा की दक्षिण गोंया खातीर जो महिला उमेदवार दिल्लो असा की त्या दृश्टिकोनातल्यान की महिलांक सुद्धा असं एक 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 प्रकारची उरली असा की फुडल्या रिझर्वेशनचे म्हणजे 33% जे रिझर्वेशन की आमच्या खातीर आमच्या पक्षान किंवा आमच्या सरकारान जे असा न्ही बहाल करपाची मान्यता दिल्ली असा आणि त्यामुळे हो पहिलो पायरी असे समजून जे असा न्ही सगळे महिला कार्यकर्ते किंवा आमचे सगळे पार्टीच्या धोरणानुसार फुडें वत असताना ही आमची आमकां सगळ्यांक ॲडवांटेज आहे आणि तातूंत ॲडवांटेज म्हणटा असं आमचे सगळ्यांचे काम ही असा ही ही मोठी ॲडवांटेज म्हणजे आम्ही ज्या धोरणानुसार आम्ही काम करता की श्रमधाम कन्सेप्ट असू दे, अंत्योदय तत्वाचे काम करपास असू दे, किसानाचे असू दे, शेतकऱ्यांचे असू दे, बाकीचे सगळे महिला संदर्भाचे असा म्हणजे क्रियाशीलता करपाचे सुणाच्या म्हणजे स्किल बेस्ड जे कन्सेप्ट असा ते घेऊन आम्ही वता आणि त्यामुळे ह्या कामा संदर्भात मान्यता जी असा न्ही समाजाच्या शेवटच्या मनशापर्यंत असा आणि त्यामुळे हीच आमकां मोठी ॲडवांटेज असा. इन द लास्ट 2 इयर्स जे तुम्ही काम केला स्पेशली जो तो कॉन्सेप्ट श्रमदान म्हणता पण तो लोकोत्सव इतक्या मोठ्या आलं तुम्ही करता पण या लोकांक मान्य झालेले असं तुमका दिसता तुमच्या कॉन्फिडन्सीन की ताका लागून लोक तुमच्या सायडीच्या आवडून येतात. नाही एक गजल कशी असा श्रमदान कॉन्सेप्ट जो असा आम्ही जे चर्चा केली जर जायत नाही आज गोयातल्या प्रत्येक लोकांचे या श्रमदान कॉन्सेप्टा संदर्भाची एक क्युरियोसिटी असा आणि पेडण्यापासून सगळ्या लोक असा न्ही की ते श्रमदान कन्सेप्ट समजून घेऊ खातीर गोयात येतात आमचे काणकोणात येतात आणि त्याचबरोबर अनेक अधिकारी सुद्धा जे असा ते काणकोणात येतात आणि त्यामुळे की श्रमदान हो कन्सेप्ट असा इतका पॉप्युलर झाला असा की लोकांक तो भावलेला असा आणि त्या त्या हातूंतल्यान की आणि त्यामुळे माका एकट्या शाबासकी मेळटा अशी ना की सबंद काणकोण मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांक एक प्रकारची शाबासकी मेळटा आम्ही सगळ्यांनी मिळून करतात आणि त्यामुळेच की ह्या वर्षात सुद्धा आम्ही 100 घरां घेऊचं टार्गेट आता आम्ही ऑलरेडी सुरुवात केली असं घर बनपचे त्यामुळे की लोकांक या विषया संदर्भात ती क्युरियोसिटी की शेवटच्या मनशाक दिसपा लागले असा समाजातला अन्न मनीस सुद्धा सुद्धा दिसपा लागला किती तरी जाता आणि जाऊक शकता आणि हाजो विश्वास जो असा न्ही तो कार्यकर्त्याचेर आणि म्हजेर विश्वास जाता. त्याचबरोबर लोकोत्सवासारखे कन्सेप्ट जो असा न्ही की ज्यामुळे ऑर्गनायझेशनची स्ट्रेंथ आमची कार्यकर्त्यांची ती लक्षात येतात आणि आणि मूळ संस्कृती असा परंपरा असा या परंपरेनुसार आम्ही हे सगळे गोंयचे गोंयपण टिकोवपा खातीर जे असं खूप मोठे काम करता ताजे मोलाचे योगदान आमचे असा असे कार्यकर्त्यांक सुद्धा दिसता आणि त्यामुळे पूर्ण ऑर्गनायझेशनचा जो प्रोसेस जर पळयलो जर जायत न्ही साधारणशे 1000 कार्यकर्ते असा न्ही गोंयभरातले आमचे काणकोणातले हे सगळे सहभागी झाले असा आणि त्यामुळे अशा तऱ्हेचे कन्सेप्ट असा न्ही की पूर्ण काणकोणच्या जनतेक न्ही गोंयभरच्या लोकांक भरले असा आणि त्यामुळेच एक मतदाना संदर्भात इलेक्शन संदर्भात असं नाही की एक आम्ही खंयच्याच प्रकारचा विरोधी आभास धरना आज आम्ही काणकोण विचार केला तर जायत नाही की आमचा आम्ही विरोधक आम्ही कोणाक मानत ना आमकां आम्ही शेवटी शेवटच्या जो मतदार असा जो कालपर्यंत जरी ताणी त्यांनी काँग्रेसी वोट केले किंवा आपाक वोट केले असं नाही ताका ताका तुच्छ भावने आम्ही केन्नाच पळना जर ताका जर गरज असं जर त्याचे घर बनपा संदर्भात ताका पुण्यदान योजने संदर्भात मदत आम्ही दिवपाक जाय असं जायत न्ही जाल्यार आमकां तत्परतेन जे असा न्ही हांव आणि आमचे कार्यकर्ते जियेत असा आणि त्यामुळे हे परिवर्तन जे असा न्ही की काणकोण मतदारसंघात खूप मोठ्या प्रमाणात आमकां म्हाकाय दिसता आणि तुमकांय सरकार अनेक कडेन भोंवत आसून दिस पडटले. कसं पळयता तुम्ही जो बीजेपीचा कॅन्डिडेट आहात स्पेशली वुमन तिचे मला सोशल सर्विस काम काणकोण मतदारसंघात त्यांच्या फॅमिलीचे सो किती ॲडव्हान्टेज असं आहे
नाही ॲडव्हान्टेज म्हणजे पेक्षा जसं नाही म्हाका सगळ्यात मोठी म्हणलं कशें की आम्ही सगळे राष्ट्र प्रथम पक्ष सेकंड आणि आम्ही स्वतःक मानणारे असे जे कार्यकर्ते असा त्यामुळे त्यामुळे कॅन्डिडेट कोणीही असू दी आमका फरक पडना की त्यामुळे पार्टीचे सिम्बॉल हेच आमचे कॅन्डिडेट अशा प्रकारचे असले कारणान आणि तातूंमध्ये सगळ्यात मोठी म्हणजे कशें रिझर्वेशन संदर्भात विषय असा महिला रिझर्वेशन की दिवपाची तत्वता मान्यता पार्टीन सरकारान दिली असा आणि त्यामुळे की आज जर एखादी जर महिला मग ताजे पहिले रिझर्वेशनचे पहिले जर साऊथ गोव्याक जर दिता असं जर जायत न्ही जर आम्ही ती मानून घेऊक जाय या पार्श्वभूमीचेर जे असा आणि तांचे म्हणजे धिंपे फॅमिलीचे जे काम असा गोंयभरात जे असा की सामाजिक क्षेत्रांक किंवा शिक्षणीक क्षेत्रांक जे असा सांस्कृतिक क्षेत्रांक असा की असा हे आम्ही गेले अनेक वर्षां पळयतात आणि त्या दृष्टिकोनातल्यान की श्रीनिवास धिंपे हाजे संदर्भात एक आपुलकी किंवा त्या संदर्भात त्यांची काम करपाची पद्धत किंवा लोकांक मिसळपाची पद्धत असा न्ही ही कार्यकर्त्यांक भावल्ली असा आणि त्याचा फायदो असा न्ही ते तिचे मिसेस जे असा न्ही की पल्लवी धिंपेक हा निश्चितपणे जातला म्हाका दिसना की आम्ही बेसिकली असं नाही की आम्ही हा स्वतःक आणि आमचे कार्यकर्ते असं नाही की आम्ही कालच मिटींग घेऊन आम्ही सगळ्या आजही दिसभर मिटींग असा आणि 3 तारखेक आमचा मतदारसंघात आमच्या कॅन्डिडेटचा प्रवास असा या संदर्भातली म्हाका कार्यकर्त्यांनी प्रश्न करूंक ना आणि त्यामुळे म्हणजे ज्या भावनेतून आम्ही पक्षाचे कार्यकर्ते जे काम करता आणि तोच भाव धरून जो असा न्ही की आम्ही सगळे काम करू तर निश्चय असं कार्यकर्त्यांनी घेतलं असा आणि हाजे पहिले सांगले असा की आम्ही 10,000 लीड ही 100% आम्ही या मतदारसंघात आम्ही कॅन्डिडेट दिले आणि एक विषय म्हणता पण एज अ आमदार तुम्ही स्पीकर तुमचे तुम्ही कॉन्फिडेंट असा की तुम्ही इनफ हे आहात की सेंटर वरचा प्रोजेक्ट हाडू पण आमदार जेव्हा कोण एमपी जाता एमपी कडच्यान कितें विशय सेंटरा कडसून प्रोजेक्ट काडपाक तुमी कितें प्रयत्न आसतले काणकोणच्या कडून कितें आहा तुमकां म्हाका दिसता की एज ए काणकोणचे आमदार म्हणून एज ए स्पीकर म्हणून असा न्ही की म्हाका खंयच्याच प्रकारची अडचण ना आज पर्यंत जे असा न्ही की आम्ही आश्रम स्कुलाचो कन्सेप्ट जावं की आतां फुडें येणारे हॉस्पिटल प्रोजेक्ट जावं स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर जावं किंवा अन्य प्रोजेक्ट जे हाडपा खातीर आसा न्ही की आमकां केंद्र सरकाराचे की सगळ्या तरेन मदत आमकां मेळिल्ली आसा त्यामुळे म्हाका एज ए आमदार म्हणून स्पीकर म्हणून जो आसा न्ही की निश्चितपणे म्हाका खासदार जर आमचे असत जर जायत न्ही ताजे ॲडव्हान्टेजी जायत असतात पण तरी आसून म्हाका खंयच्याच प्रकारची हे केंद्राचो फंड हाडपा खातीर केंद्राचे प्रोजेक्ट हाडपा खातीर म्हाका स्वतः केन्नाच अडचण येवंक ना शंबर टक्के म्हणजे आम्ही 100% 10,000 लीड आम्ही अचीव करतलेच की ताका इल्लो दुमत अजिबात ना की हाजे पहिले सांगले आताय सांगतात की हाजे फुडें जे आज ज्या तरेन कार्यक्रमाचो माहोल आणि बाकी सगळे आम्ही पळयता की निश्चितपणे आमकां 10,000 लीड आमकां मेळटली येस थँक्यू लोकसभा निवडणुकेत काणकोण मतदारसंघात वारे कसे असतात काणकोण मतदारसंघात जे किती वाडे असा सध्या तरी विरोधी सुरस आम्हाला दिसना आम्ही भारतीय जनता पक्षाचं सरपंच झाले कारणात म्हाका आज असे दिसता की एक पॉझिटिव्ह वाडे जे असा जे पळय हे वेव ती भारतीय जनता पक्षाकडेन असा तू बीजेपी म्हणून कित्याक सांगतलो अदरवायज कितें असा अशी काम फाटलो खासदार कोण आशिल्लो तो खबर आहा प्रासिक सार्दीन कारण कितें हांव खुबशे ल्हानपणांतल्यान पॉलिटिक्सा कडेन निगडीत आसा आनी कांय गोश्टी हांवें पळयलां जवळच्यान आनीक कांय गांवचे खोतिगांवचो हांव सरपंच आसले कारणान ल्हानपणांतल्यान आमी एक अशी एक जिवन जगला की थंय एक रस्तो सुद्दां नासले त्या वेळाचेर आमी रस्ते करून घेवपाचे चळवळीक जावं आनी कितें करप ह्या आमी चळवळीक सामाजीक कार्यां आसले कारणान आमी सदां अपेक्षा धरता की राजकीय व्यक्ती कडच्यान आमकां खुबसो हे जावचो फायदो जावचो गांवचो विकास जावचो अशें धरता आमी पूण त्या पद्दतीन तुम्ही ज्या पद्दतीन म्हाका विचारलं पळय न्हू त्या पद्दतीन आमचो गेलो तो खासदार तेणी काम केलें ना ओके
सो सध्याच्या सिच्युएशनान आता बीजेपी कॅन्डिडेट घातला तिचे नाव जाणं हय पल्लवी देंबे. सो तिका कशें पळयता काणकोण मतदारसंघान जेन्ना ती कॅन्डिडेट म्हणून? आता कशें आम्ही हे लोक पळयत असताना आम्ही म्हणल्या की नाही देशाक नेतृत्व कसे जाय हे पहिली लोक पळयता. स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांच्या कालखंडानंतर एक उज्ज्वल भवितव्य देशात येऊपाचं एक नेतृत्व जर कोणाकडे जर पळयता जाल्यार आम्ही आणि तर कोण देऊ शकतो जायत जाल्यार आज सगळ्याकडे विश्वास पडला असा नरेंद्रभाई मोदी. कारण एकच देश स्वतंत्र झाल्यानंतर आम्ही पळयताले की आम्ही स्वातंत्र्याचा उपभोग आम्ही घेता समजताले पण खऱ्या अर्थान तो मेळनासलो. कारण काश्मीरचा जो प्रश्न असा आम्ही जरी लहानद्रीक झाले व पहिले सण काश्मीरचा प्रश्न जो असा तो वेगळ्या पद्धतीनं पळयताले. ती 70 कलम लहान तिंग वेगळं गट म्हणजे वेगळं एक राज्य दवडून एक देश दो संविधान अशी पद्धतीने हे चालताले. आणि थिंगा तसे जर पळोवपाक गेलं जाल्यार अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक असो वाद निर्माण करून थिंगा म्हाका दिसता हिंदू पंडीत जे आसले जे पंडीत थिंगा रावताले आम्ही ज्या काश्मीरा कडेन भारताचे नंदनवन पळयता एक नंदनवन जे पळयताले थिंगा अराजक अशी वृत्ती तयार झाली. आणि म्हणूनच त्या काश्मीरच्या लोकांक काही लोकांनी थिंगा अत्याचार करून पलायन करपाक भाग पडले म्हणजे ते पळून गेले. पण आज ती सिच्युएशन माननीय नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान झाले कारणान थिंगा ते 370 कलम काढला आणि थिंग एक शांततेचे वातावरण तयार झाला आणि देशाक एक आत्मविश्वास तयार झाला देशा खातीर कितीतरी करपी एक नेता आमच्या खातीर तयार झाला. काणकोण मतदारसंघ काणकोण मतदारसंघ 101% तुका हांव सांगू शकता भारतीय जनता पक्ष मेळटली. कारण भारतीय जनता पक्षाचे जे कार्य असा आमचे प्रमोद सावंताचे जे कार्य असा ते तळागाळापर्यंत पावले असा त्याच्या बरोबर आमचं माननीय सभापती लोकप्रतिनिधी जो असा ते तो सतत 24 तास आपले तन मन धन अर्पण ह्या मतदारसंघा खातीर काम करता. अहोरात्र म्हणटा तशें दीस पळयना रात्र पळयना अडल्या नडल्यांक तो मदत करपाचो प्रयत्न करता. आज तेमी श्रमदान योजनेच्या अंतर्गत कित्येक लोकांक ज्याका घर नासली ताका आश्रय दिला. त्याचे बरोबर आता एक हिंगा तिरवाळे सारख्या भागात स्वातंत्र्यानंतर प्रायमरी शाळा नसल्याने एक हेतूक पडके रुमाक थिंगा प्रायमरी शाळा चलताली तो स्वकर्तान थिंगा ती प्रायमरी शाळा बांधता. अशा पद्धतीन ज्या पद्धतीन त्याची कार्य पळय चाललं ते त्याच्या बरोबर आज तेणी आणि एक योजना तयार केला गरिबां खातीर पयशे 3,000 रुपया ते पुण्यदान पुण्यदानाचे तो 3,000 रुपये ज्याका आधार ना ज्याची घरांक कोणी आधार दिवी मनीस ना ज्याका खर्च करपाक म्हणजे ऐपत ना बरं नसले मनशाक जाणटे मनशाक तेणी ती योजना तयार केला. ऑल ओवर जर पळयले तर जाल्ले काणकोण मतदारसंघाक एक जागृत मतदारसंघ सतत लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आणि काम जे चालू असा ते काणकोण मतदारसंघात असा. आणि म्हणूनच माननीय सभापती ज्या पद्धतीन आमकां म्हणल्यार वयतलो लोकांकडेन हे करतलो त्या पद्धतीन जर पळयले तर जाल्यार काणकोण मतदारसंघ 101% बीजेपीक ताकदवर जातलो. जेव्हा आम्ही लोकसभाच्या निवडणूक पळयता आणि काणकोण मतदारसंघ पळयता एडवांटेज कोणाक आसा हिंगा? एडवांटेज किती आहात दोन्ही पार्टी एडवांटेज आहात एक काँग्रेस एक आहात आणि बीजेपी एक आहात. लास्ट फोकस आहात कॅन्डिडेटाचेर मेन आहात कॅन्डिडेट किती लोकां फुडें किती करतलो आणि कशें म्हणून लोकां पुढे पावतलो ते मेन हे लोक मत मारतले. आणि दुसरे म्हणून आहात त्या आज म्हणजे सेंट्रला मोदीन काही डेव्हलपमेंट केले आहात खूप बरं केले आहात तेजेर लोकांले फोकस आहात. आणि आता महिला म्हणजे चान दिता म्हणजे महिला चान दिता त्यांनी मुखार डेव्हलपमेंट हाडपा ते काँग्रेसीन आज म्हाका केला तेमगे भितर सारखे ना ताका लागून सगळे हे जाला नाल्यार काँग्रेस पार्टी वायट म्हणना खंयचे हेजे म्हाका क्रिटिसायज सांगपाक. आतां तुमी एक इलेक्शन टायमार तुमी येतात बाकी टायमार लोकांक कित्याक हे करनात खासदार येवंक ना केन्ना खासदार येवंक तेणें आमी पळयलत ना तो इलेक्शन पांच ना तेणें खरें 5 वर्सां येयले बाबा काणकोणाक कितें प्रॉब्लम आसा ते तांणी विचारपाक आसले बाबा काणकोणाक उदकां मेन प्रॉब्लम आसा रस्ते आसा हेल्थाचे प्रॉब्लम आसा ते बाबा हे वेळ आपूण एक फोकस करपाक जाय ते फोकस तर करिना मागीर लोकांनी फक्त आमगे मत मारपाक सेंट्रल आतां पल्लवी म्हणटा एक न्यू कॅन्डिडेट
यंग कॅन्डिडेट आहात आणि तिघे फॅमिली बॅकग्राऊंड पहिल्या बरे आहात ती आता फुकाळ तिका बी आम्ही छान दुबायचे विचार करता मग अजून आम्ही गेला तिने आणि काणकोणा भीत जनरल लोकां भीत मिक्सअप जाऊन विचारपास जाय बाबा हेजे फुडले आमचे किती करपाचे लोक तुमचे मेन प्रॉब्लेम किती आहात की काणकोणा हेल्थाचे उदकाचे हे मेन आहात दुसरे म्हणजे आता काही लोक बेकार शिकून बेकार आहात काणकोणा एक येतले एरिया आहात थिंग बाबा इंडस्ट्री एरिया हे जाऊपास जाय आता बघा काणकोणा मध्ये कोणी साधारण गरीब सारे घर बंद झाल्या कारवारच्या रेती बंद झाला आता मडगावच्या पोलिसां ती रेती ती राती ना ती ती 40,000-30,000 ट्रक ते घर बांधू शकना असली घर म्हणून पडपा वाटेर आहात सो हिंगा आता ऍडव्हान्टेज कशी आहे ऍडव्हान्टेज म्हणजे कोणाक फुल्ली सीम ना किंवा 50-50 झाली आहात की आरजी एमजी हे सगळे ते मिक्स झाले आणि बीजेपी त्याआधी कोणी की ॲडव्हर्टेज म्हणजे लोकांनी लास्ट टायम हे येतले किंवा कॅन्डिडेट पळून जातले अजून कॅन्डिडेट एकच कॅन्डिडेट फोकस झाले आहात पल्लवी देपो आणि बाकी कॅन्डिडेट अजून फोकस झाला त्यांची भीत हे ना त्या कॅन्डिडेट लोक ते विचार करतले आणि त्यांनी बीजेपी कॅन्डिडेटांनी सुद्धा जाऊ त्यांनी सगळ्यो पार्टी भीत मिक्सअप जाऊ हिंची प्रॉब्लेम किती आहात ते पळोवपास जाय हे मेन आहात फोकस आणि पहिले सध्या त्याने कोण कोण कॅन्डिडेट कोण राहिला त्यांनी पहिले हॉस्पिटल वेन विजिट करचे ते लोकांनी पहिली मिटींग घेऊची पहिली हेल्थ म्हणते हेल्थ अँड वेल्थ म्हणतात त्याचे त्या खातीर मागीर मेन फोकस तो आनी कर्मगटा तो जातला इशू हांवें कितें तेमकां सांगलें हो फ्लायओवर कर म्हण खंय कर्मगटो फ्लायओवर केलें न्ही काणकोण ब्युटिशन वाडटले ट्युरिजम वाडटले तो आतां रस्तो वाडयलो म्हणजे सद्या वाडयलो तो ओके आहा मागीर ते शक्य जाल्यार तो फ्लायओवर करतो हे मेन मागीर इशू आहा थँक्यू सर सद्याक लोकसभाच्या मतदारसंघात आवाज खूप असा आणि काणकोण मतदारसंघात जेव्हा आम्ही असा काणकोणात लोकसभाचा आवाज कसा असा आणि कोणाच्या सायडीच्यान असं दिसतं काणकोणा बारीक पळोवपाक गेल्यार प्लस पॉईंट बीजेपी पल्लवी देपी वाटेन आसतले कित्याक म्हणटा तुम्ही काणकोणा मेजॉरिटी चडशे आजू बीजेपीचो बाले किल्लो म्हणटा दिसतो प्लस पॉईंट आहा न्ही हिंदू चड आसता आनी ताका लागून अशें दिसता म्हाका काँग्रेस आनी आरजी आसा मागीर ना काँग्रेस फायट दिवपाक शकता पूण आरजीपी कांय ना हांगा स्कोप लीड कोणाक आसता सांगूंक शकता लीड बीजेपी उरता काणकोण 100% खासदार फाटल्या ह्या 5 वर्सांत खासदार कोण आशिल्लो जाणा तुमी आशिल्लो तो सार्दीन 5 वर्साचें काम कशें आसलें ना सार्दीनान हांगा एक केप्पांय पुसून दिलना काणकोणाक आनी कांयच डॅवलॉपमेंट ना मेळो जो खासदार कोणी येता पळय ताका ताणें कितें करचें तुमच्या खातीर काणकोणा मेन म्हळ्यार ताणें एम्प्लॉयमेंट क्रिएट करपाक ट्राय करची म्हळ्यार एक इंडस्ट्री बी कितें हाडपाक जाय आनी काणकोण गव्हर्मेंट लेवलाची अशी कांयच डॅवलॉपमेंट ना तोय करपाक ट्राय करपाचें सर आतां लोकसभाचे निवडणुकेचे ते सगळ्यांक आवाज आसा काणकोण मतदारसंघ म्हणत जाल्यार कोणाक ऍडव्हान्टेज आसा ऍडव्हान्टेज म्हळ्यार बीजेपीक आसा कित्याक म्हणटा तुमी कारण ना बीजेपी म्हणजे आमचो MLA सुद्दां बीजेपीच आसा तेजे वयल्यान बीजेपीच लास्ट टायम मी बीजेपीक निवडून आयले न्ही हांगा खासदार पूण त्या टायमार काँग्रेस आयिल्ली बरोबर आसा पूण आतां चडान चड करून बीजेपीच येतली ओके ह्या प्रेझेंट खासदार कोण आसा तो जाणा सार्दीन बाब आसा 5 वर्साचे काम तेजे कितें आसा 5 वर्साचें काम म्हळ्यार आमकां चड तितलें तेजें फोकस दिसूना आमी सद्याक बीजेपीन टिकेट दिल्या पळय ती नांव कितें जाणा मॅडम धेंपो ओके कोणी खासदार कोण येवपाक जाय कितें कितें काम कसलीं कामां करचीं बरीं कामां जावचीं काणकोण कसलीं खेळ कसलें म्हणजे आमच्या हांगा श्रीस्थळ पंचायतीक ग्रावंड ना भुरग्यां खातीर बरो ग्रावंड खेळपाक तो ग्रावंड बरो जावचो आनी दुसरें म्हणजे सगळ्या वाड्यांनी रस्ते बरे जावचे थोडे कडेन लायटूय सारकी ना थोडे कडेन उदकय सारकें ना थोडे कडेन रस्तेय सारके ना ते सगळे सारके जावचे अशें आमचें म्हणणें थँक्यू